प्रत्येक वर्षीचा मान्सून स्वतःची वेगळी वैशिष्ट्य घेऊन येतो, पण या वेळेचा मान्सून थोडा जास्तच वेगळा ठरण्याची शक्यता आहे। काय आहेत पाऊस लांबण्याची कारणे आणि नेमका अंदाजानुसार कधी पाऊस पडू शकतो, जाणून घेणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात एमसीएन न्यूज। एरवी 7 जूनला महाराष्ट्रात पोहोचणारा मान्सून अजून केरळातच पोहोचलेला नाहीये। मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटे पार केली, पण त्याचवेळी बंगालच्या उपसागरात आलेला मोखा चक्रीवादळाने मान्सून अडखळला, तो आज तगायत आहे। तर इकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात येणाऱ्या मान्सूनचा मार्ग रोखून धरलाय। मान्सून दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला केरळात पोहोचतो। 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो आणि जुलै महिन्यापर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो। गेले शेकडो वर्ष मान्सूनची ही रुटीन सुरू आहे, पण ज्या ज्या वर्षी त्यामध्ये खंड पडलाय त्या त्या वर्षी दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या रूपाने देशात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनचं येणं जरी उशिरानं होत असलं तरी त्याचं परतणं लांबताना दिसते। आधी 30 सप्टेंबरला परतणारा मान्सून हल्ली ऑक्टोबरमध्ये ठाण मांडून बसलाय। गेली काही वर्ष महाराष्ट्रात याच महिन्यात परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं। मान्सूनचं येणं, त्याची प्रगती आणि त्याचं परतणं याचा सखोल अभ्यास हवामान विभागाकडून केला जातोय। अनेकदा हवामान विभागाचे अंदाज बरोबर ठरतात, तर काही वेळा मात्र मान्सून चांगला चकवा देतो। यावर्षी मान्सूनचं लांबलेलं आगमन काय परिणाम करणार आहे याबाबत आत्ताच अंदाज बांधणं अवघड आहे, मात्र टंचाईचा धोका लक्षात घेता त्याचं नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 2-3 दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर काही भागात उष्माही वाढवणार आहे। पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो। जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।